नाशिक महापालिका आणि रिलायन्स फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने नाशिकमध्ये गोदाबारचं नूतनीकरण केलं गेलंय. याचं भूमिपूजन मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमात राज ठाकरेंनी नितीन गडकरींचं कौतुक केलं, तर गडकरींनी सुद्धा आपल्या भाषणात राज ठाकरेंची स्तुती केली आहे. गोदापार्क राजकीय पक्षांच्या पलीकडे आहे. नदीकाठचा प्रकल्प कसा असावा याचा एक आदर्श आणि उत्तम उदाहरण गोदापार्क ठरेल असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं. तर यावेळेस राज ठाकरे आणि नितीन गडकरी यांनी एकमेकांची भरभरून स्तुती केली. बघूयात या दोन्ही नेते काय म्हणाले. मुलाखतीमध्ये मी सांगत आलो की मुंबईमधले फ्लायओव्हर्स असतील, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे असेल, माननीय बाळासाहेबांची खूप इच्छा होती की हे व्हावं, परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट होती की जर नितीन गडकरींसारखा जर तिथे माणूस नसता तर ते शक्य झालं नसतं. चांगल्या गोष्टींच्या बद्दल त्यांना नेहमी प्रेम राहिलेलं आहे आणि म्हणून बाळासाहेबांच्या बरोबर जेव्हा मी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, फ्लायओव्हर, सुरळी बांद्रा सिलिंग प्रोजेक्ट सगळी कामं जेव्हा केली तेव्हा बाळासाहेबांच्या बरोबर तेवढ्याच हिरारीने या सगळ्या कामात इंटरेस्ट घेणारा महत्वाचे व्यक्ती कोणी होते तर राज ठाकरे.